श्रोते हो नमस्कार मी वैद्य पंकज पवार सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर येथून बोलतो आहे गुरुवर्य नाना जोशी यांचं स्वप्न की पंचकर्म चिकित्सा ही सर्व तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचावी त्यादृष्टीने सर्व वैद्य मंडळी हे काम करतच असतात पण वैद्य मंडळीसोबत समाजातील प्रत्येक व्यक्ती हा आयुर्वेदासाठी किती झटत असतो याचं मूर्तिबंद उदाहरण म्हणजे यवतमाळ आकाशवाणी येथील कार्यरत वरिष्ठ उद्घोषिका सौ मंगलाताई माळवे मॅडम यांचं मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो धन्यवाद नमस्कार मंगलाताई माळवे ह्या मागील एकवीस वर्षापासून यवतमाळ आकाशवाणी केंद्र येथे वरिष्ठ उद्घोषिका आहेत त्यासोबतच त्या महिलांचं समुपदेशन हे सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने करतात त्यांचा आयुर्वेदाविषयी इतका गाढा अभ्यास आहे की ते प्रत्येक जे त्यांना भेटतात त्यांना ते आयुर्वेद आणि पंचकर्म याबद्दल विशेष माहिती सांगतात तर आपण त्यांच्याचकडून आपण आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सा ही प्रत्येक व्यक्तीने का करायला पाहिजे याबद्दल जाणून घेऊया नमस्कार मॅडम हो नमस्कार मला आज सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर इथे येऊन खूप आनंद झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की डॉक्टर पंकज पवार सर वैद्य पंकज पवार सर जे सर्वश्रुत आहेत स ज्यांना सगळे यवतमाळवासी किंवा अनेक जिल्ह्यांमध्ये ओळखलं जातं त्यांच्या माध्यमानं इथे जे पंचकर्म केलं जातं तर ती एक खूप सुंदर अनुभूती आहे आणि मला तरी असं वाटतं की आयुर्वेद हेच एक सर्वांग सुंदर गोष्ट आहे कारण आपण पाहतो की ह्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण फक्त धावतच असतो आणि स्पर्धेच्या मागे लागून एकमेकांशी तुलना करून सातत्यानं आपण व्याधी विकत घेत असतो असं म्हणायला हरकत नाही आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक रसायनं पोटात कोंबत असतो जंक फूड खातो आपली दिनचर्या ही फार वेगळ्या पद्धतीची झालेली आहे आपण उशिरा झोपतो आणि सकाळी उशिरा उठतो तर या सगळ्या गोष्टींमुळं आपल्या शरीराचं एक सगळं संतुलन बिघडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आता यावर जर आपण उत्तर शोधायला गेलो तर आयुर्वेद हा हेच एक उत्तर मला तरी असं वाटतं की फार महत्वाचं आहे कारण आयुर्वेदाकडे जसं महात्मा गांधींनी म्हटलं की खेड्याकडे चला तसं मला वाटतं की आपणही आज हा मंत्र अंगीकारायला पाहिजे की आयुर्वेदाकडे चला कारण असं आहे की आयुर्वेद हे शेकडो म्हणजे हजारो वर्ष जुनं हे वेद आहे ज्यावर आपली संस्कृती आधारलेली होती आणि आजही आपण त्यातून आपल्या समस्यांचं उत्तर नक्की शोधू शकतो आता तुम्हाला ज्या व्याधी जडतात त्याचे कारणं आहार आणि विहारामध्ये सापडतात अनेकदा काही जर आपण म्हणू की हंगामी लोकल इन्फेक्शन जर सोडले तर बाकीच्या व्याधी तुम्ही ह्या तुमच्या आहारातून आणि विहारातून स्वतः विकत घेतलेल्या असतात असं म्हणायला हरकत नाही कुणाला निद्रानाश असतो कुणाला पोटाचे विकार असतात कुणाला मेंदूचे विकार असतात आता अलीकडच्या या धकाधकीच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण करिअरच्या मागे लागून मेंदूचे विकार खूप मोठ्या प्रमाणात आपण घेतलेले आहे आत्मसात केलेले असं आपण म्हणूया तर कधी स्त्रियांचे गर्भाशयाचे विकार आहे बाळांपणामध्ये लाग लागलेले अनेक विकार आहे तर यामध्ये आपण जर विचार केला तर पंचकर्म हे एक चांगलं उत्तर आपल्याला सापडू शकतं कारण आपण आयुष्यभर शरीरामध्ये एक तर आहाराच्या माध्यमानं अनेक ज्या अपथ्यकार आहेत ते आपण कोंबत असतो शरीरामध्ये मग त्याचं रूपांतर एखाद्या तुंबलेल्या नालीसारखं होतं आणि त्याच्यामुळं काय होतं की तुमच्या शरीरातील ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या किंवा तुमची आतडे म्हणा किंवा तुमच्या इंटेस्टाईनमधलं तुम्ही कोलोन म्हणा असं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एक प्रकारे साचत जातं तुंबत जातं सगळी घाण शरीरामध्ये साचत जाते आपण फक्त कोंबण्याचं काम, कर काम करत असतो बाहेर काढण्याचं काम आपण करत नाही कित्येकदा व्याधींनी डोकं वर काढलं की आपण त्याला सप्रेस करायचा प्रयत्न करतो म्हणजे आपण त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो खरं म्हणजे दाबून ती घाण शरीरात तशीच राहते मग त्यावर तुम्ही किती औषध उपचार कराल जर कफ असेल तर तुमच्या लंगमध्ये जर तो कफ साठत गेला तर तुम्हाला ब्रॉन्कायटिस होऊ शकतो किंवा तुम्हाला अस्थमा होऊ शकतो आणि जर तुमच्या रक्तामध्ये जर वसा म्हणजे मेद साच साचत गेला तर तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो रक्ताच्या थिकनेस म्हणजे रक्ताचं गाढपणा वाढून तुम्हाला अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात पॅरेलिसिस होऊ शकतो तर हे सगळं कशामुळे होतं तर हे आपल्या चुकीच्या आहारामुळे आणि विहिरामुळे पण पंचकर्म ही एक अशी पद्धती आहे जी फार पुरातन आहे ज्यामध्ये आपण म्हणूया की वमन विरेचन बस्ती नस्य शिरोधारा या माध्यमातून आपण प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करून त्या अवयवाची चिकित्सा करू शकतो वमन केल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की जर प्राण्यांचं पोट दुखत असेल तर प्राणी गवत खातात गवत का खातात तर त्यांना हे वमन करायचं असतं तर ती त्यांची एक चिकित्सा असते मग प्राण्यांना जर हे कळत असेल की आपल्या पोटात काहीतरी अनिष्ट आहे आणि ते बाहेर टाकायचं आहे तर मग आपल्याला माणसाला का कळू नये आपण माणसाने स्वतःची चिकित्सा का करू नये खरं म्हणजे काय असतं की वमन झालं विरेचन झालं खूपदा असं होतं की <laughs> आपल्या शरीरामध्ये जे विरेचन गुदद्वारामध्ये ज्या गुठळ्या होतात तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोलोनमध्ये ऑबस्ट्रेक्ट निर्माण होऊन अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात लिव्हरचे सुद्धा व्याधी त्यातून जडू शकतात आम्लपित्त आपण फार सामान्य गोष्ट समजतो पण आम्लपित्ताने सुद्धा गाऊट्ससारखे सारखे किंवा रक्तपित्त यासारखे आजार तुम्हाला होऊ शकतात किंवा एक वेळ सोरायसिस सुद्धा आजार तुम्हाला होऊ शकतात तर या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य लक्षात घेऊन जेव्हा आपलं शरीर काहीतरी सिग्नल देतं म्हणजे काहीतरी तुम्हाला लक्षणं दिसायला लागतात तर तेव्हा समजून जायला पाहिजे की आता आपल्याला आयुर्वेदाकडे वळण्याची नक्की गरज निर्माण झालेली आहे पंचकर्म हे एक असं म्हणजे अशी चिकित्सा पद्धती आहे की त्यातून तुमच्या शरीराची शुद्धता नक्कीच होते आधी तुमच्या शरीरात जे विष साचलेलं आहे ते बाहेर काढून टाकण्यात येतं मग औषधांनी त्याची चिकित्सा करून मग तुमच्या शरीराला भविष्यात आणखी प्रॉब्लेम निर्माण होऊ नये किंवा आणखी व्याधी निर्माण होऊ नये यावर आयुर्वेद पूर्ण लक्ष केंद्रित करतं म्हणजे लक्षणांची चिकित्सा इथं होत नाही तर कारणांची चिकित्सा होते आणि त्यामुळे समूळ कारण जर नष्ट झालं तर तुम्हाला नक्कीच त्यापासून आराम मिळू शकतो आ, मुक्ती मिळू शकते व्याधींपासून तर यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपण आपल्या मनाची तयारी करायला हवी की आता आपली वेळ आलेली आहे की आपल्याला आपल्या शरीराचं शुद्धीकरण करून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींकडून ते करून घ्यावं खूपदा आपण घरी काही प्रयोग करतो पण ते प्रयोग फक्त प्रयोगच असतात कारण त्यावर औषध उपचार केल्या जात नाही किंवा खूप वमन झालं तरी तुमच्या आतड्यांवर स्ट्रेस येऊ शकतो म्हणून स्वतःच्या म्हणजे आपण म्हणूया की सेल्फ मेडिकेशन हे केव्हाही घातक असतं तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या जवळ तुम्ही जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन नक्की तुम्ही त्यासाठी उपचार करून घेऊ शकता पंचकर्म ही एक अशी चिकित्सा पद्धती आहे की प्रत्येक शरीरातील प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित केलं जातं आणि पहिल्यांदा पाहिलं जातं की तुम्हाला कोणत्या अवयवाचा त्रास आहे त्या अवयवाचा त्रास तुम्हाला असेल तर त्यासाठी आयुर्वेदात कोणती चिकित्सा आणि कोणते औषधोपचार सांगितलेले आहे हे, हे पाहिलं जातं पथ्यसुद्धा सांगितलं जातं खूप लोकांना असं वाटतं की फार काही पथ्य करावे लागतात पण तसेही आपण फार पूर्वी अगदी घरगुती जेवण जेवायचो आणि सकस चौरस आहार घ्यायचो हिरव्या भाज्या घ्यायचो आज आपण पावभाजी असं घेऊन एखादं जंक फूड घेऊन बर्गर घेऊन पिझ्झा घेऊन शरीरामध्ये कोंबत असतो तर फार काही पथ्य आपल्याला करायचं नाही आपल्याला करायचं काय तर आपल्या मूळ जेव्हा आपली राहणी होती जी जीवनमान आपलं मूळ जी पद्धत होती त्या पद्धतीकडे आपल्याला वळायचं आहे आणि विदर्भ विदर्भात तर असं उष्णतामान खूप जास्त असतं त्यामुळे उष्णतेने होणारे विकारसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आढळतात आहार कसा असावा आणि विहारसुद्धा कसा असावा याबाबत आयुर्वेद खूप चांगल्या बघ गोष्टी सांगतं आणि ते केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण खरोखर एका चांगल्या गोष्टीकडे वळलेलो आहोत आणि आपल्या संस्कृतीला आपण जोपासत आहोत याबद्दल शंका नाही तर मला असं वाटतं की तुम्हाला या गोष्टीतून नक्की आयुर्वेदाचं महत्त्व कळलं असेल स्वतःच्या लक्ष केंद्रित करा स्वतःच्या शरीराकडे लक्ष केंद्रित करा कारण असं म्हणतात की जान आहे तो जहान आहे तर तुमचं जीव जर सुरक्षित असेल तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही चांगलं जीवन जगू शकता कुटुंबावर लक्ष केंद्रित करू शकता विशेषतः स्त्रिया ज्या कुटुंबाच्या आधारस्तंभ आहेत ज्यांना दिवसभर धावत राहावं लागतं सगळ्यांची सेवा करावी लागते त्यांचाही हक्क आहे की त्यांनी स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला पाहिजे मला असं म्हणायचं आहे की हे सगळं झाल्या जाले, झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण लाखो रुपयांच्या गाद्या गिरद्यांवर रेशमी गाद्यांवर लोळत पडलेलो असलं आणि तुम्हाला जर झोपच येत नसेल आणि तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर त्यातून तुम्हाला काहीही साध्य होणार नाही आयुष्याचं समाधान मिळणार नाही आणि तुम्ही शेवटी म्हणाल की ढासाकडे जात आहात असं म्हणायला हरकत नाही तर आयुर्वेदाकडे वळा पंचकर्माकडे वळा आणि स्वतःचं संरक्षण करा स्वतःच्या फॅमिलीला जपा